रस्त्यावरील चिन्हे तीन प्रकारचे असतात, आदेश देणारे चिन्हे, सावधान करणारे चिन्हे, माहिती देणारे चिन्हे. आदेश देणारे चिन्हे वर्तुळात असतात. या चिन्हांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते, शिवाय गंभीर अपघातही होऊ शकतो. या चिन्हाचा अर्थ समोर प्रवेश बंद असा होतो. या चिन्हाचे उल्लंघन करून रस्त्यावर प्रवेश केल्यास समोरून येणाऱ्या वाहनाने आपला गंभीर अपघात होऊ शकतो. सावधान करणारी चिन्हे त्रिकोणात असतात. ही चिन्हे आपल्याला रस्त्यावरील संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देतात. या चिन्हाचा अर्थ समोर शाळा आहे असा होतो. हे चिन्हे रस्त्यावर दिसल्यास रस्त्यावर पुढे शाळा आहे असे समजून वाहनाचा वेग कमी करावा. माहिती देणारे चिन्हे आयतात असतात. ही चिन्हे आपल्याला रस्त्यावरील सुविधांची माहिती देतात. या चिन्हाचा अर्थ प्रथम उपचार केंद्र असा होतो. रस्त्यावरील चिन्हांचे अर्थ समजून घ्या, अवश्य पालन करा व अपघात टाळा. भारतात एकूण 4,50,898 रस्ते अपघात झाले. या रस्ते अपघातामध्ये 1,41,526 लोकांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजे भारतात प्रत्येक तासाला 51 रस्ते अपघात होतात व 16 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो. यातील अनेक अपघात हे चालकाने वाहन चालविताना हाताचे व इंडिकेटर्सचे योग्य इशारे न दिल्याने होतात. हाताचे व इंडिकेटर्सचे योग्य इशारे हे केवळ उजव्या हाताने देणे बंधनकारक आहे. हे इशारे प्रत्यक्ष कसे द्यावेत हे आपण पाहूया. वाहन उजवीकडे वळविताना चालकाने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत हाताचा तळवा समोरील बाजूस ठेवून वाहनाबाहेर काढावा. वाहनाचे उजवे इंडिकेटर किमान 10 सेकंद कळण्याआधी चालू करावे. वाहन डावीकडे वळविताना चालकाने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत हाताचा तळवा समोरील बाजूस ठेवून वाहनाबाहेर काढून घड्याळाच्या उलट्या दिशेने वर्तुळाकार फिरवावा व वाहनाचे डावे इंडिकेटर वळण्याआधी किमान 10 सेकंद चालू करावे. वाहनाचा वेग कमी करताना चालकाने उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत हाताचा तळवा खालील बाजूस ठेवून खालीवर करावा. वाहनाचे दोन्ही इंडिकेटर्स चालू करावेत व नंतरच वेग कमी करावा. वाहन थांबविताना चालकाने आपला उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत हाताचा तळवा समोरील बाजूस ठेवून